मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ओबीसी आरक्षण को लेकर सीरियस नहीं थे और उन्होंने ओबीसीओं के साथ फुटबॉल किया है, ऐसा आरोप लगाते हुए विधायक चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि अगर राज्य सरकार ने इस मामले में पहले दखल ली होती तो अब ये नौबत नहीं आती। उन्होंने जानबूझकर इस मामले में दखल नहीं ली, ऐसा भी उनका कहना था। माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री हे सीरियस नव्हते ओबीसी आरक्षणाकरता, त्यांनी कधी आरक्षणाकरता दखल घेतली नाही। दोन वर्ष फुटबॉल करत राहिले, राज्य निवडणूक आहे, राज्य सरकारने ओबीसी आयोगाला पैसाच दिला नाही, पैसा देण्याकरता दीड वर्ष वेळ लावला, कधी ओबीसी आयोगाची त्या ठिकाणी प्रस्तावच मान्य केला नाही। एकूण जो संशय आहे तो राज्य सरकारने ओबीसीच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर धनदानग्या लोकांना निवडणूक लढवण्याकरता एक संधी त्यांना उपलब्ध करून द्यायची होती, आणि खास करून मुंबई पुणे या भागामध्ये जो गरीब ओबीसी समाज आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा या धनदानग्याच्या घरात टाकायच्या होत्या। राज्य सरकारने जाणीवपूर्वक बाय प्लान कोणत्या ना कोणत्या कारणाने या केसमध्ये दखल घेतली नाही। पहिल्याच 13-12 2019 हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे हे सरकारने जर दखल घेतली असती, 3 महिने डेटा तयार झाला असता आणि आत्तापर्यंत सर्व निवडणुका, तेव्हा जर 13-12 2019 तुम्हाला सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुम्ही डेटा तयार करा, तुम्ही तेव्हापासून का वाट बघितली? 3 महिन्यात तेव्हा झालं असतं, तुम्ही आज 3 महिने कमिटमेंट का एवढा उशिरा का दिलं? त्यामुळं ह्या सरकारच्या मनात फसवेगिरी होती, यांनी ओबीसी समाजाला फसवलं आहे, आणि म्हणून मी मागणी करतो आहे की याच्यामध्ये मोठा लोकांचा त्या ठिकाणी विरोध होता ओबीसी समाजाला। दुसरा, छगन भुजबळ साहेब वारंवार समता परिषदेला पुढं करून नौटंकी करतायत,